नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकणच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, मागच्या भागात आपण नांदगाव ते राजापूर ते हातखंबा आणि हातखंबा ते चिपळूण या रोडची कंडिशन बघितलेली. आता आपण आहोत चिपळूणला आणि आता या पुढच्या भागात आपण चिपळूण ते खेड असा प्रवास करणार आहोत. यामध्ये मुख्यतः चिपळूण बाजारपेठ, त्याच्यानंतर परशुराम घाट आणि खेड हा टप्पा असणार आहे. लोटे MIDC वगैरे असणार आहे. लोटे MIDC. तर हा भाग नक्की बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण आहोत चिपळूणच्या बाजारपेठेत. इकडे आधीपासूनचे काम चालू होत तसंच आहे, नवीन काही सुधारणा नाहीये. फक्त हा जो खड्ड्यांचा रस्ता होता हा फक्त व्यवस्थित केलाय. इकडे बघा, इकडे काम चालू आहे. JCB पॉकलाईन वगैरे चालू आहेत, रुंदीकरण करतायत वाटत. आणि नंतर मेन रोडच्या कामाला सुरुवात होईल. इकडे पुराच्या वेळी तर भरपूर बेकार हालत झालेली आणि आता या वर्षी बघूया काय होत आहे ते. डंपर मध्येच थांबू नको, एसटीवाल्याने थांबवले. एसटीवाला म्हणतो मी पहिला जातो नंतर तू जा. चिपळूण बाजार 4 किलोमीटर. इकडून पनवेल 212 किलोमीटर, महाड 88 आणि दापोली 61 किलोमीटर. महाड 88 किलोमीटर आहे आणि आता मला वाटतं 2:30 वाजलेत. कदाचित होय, अजून 3:30 वाजेपर्यंत मी खेळला पोचेन कदाचित. आता जेवणाचा तर टाइम निघून गेलाय, मी सकाळी नाश्ता करून आलेलो. आता डायरेक्ट संध्याकाळी स्नॅक्सलाच कदाचित थांबेन, किंवा आता मारुती भेटला की मग त्याच्यासोबत काहीतरी खाऊ. इकडे मध्ये मला वाटतं ब्रिजचं काम चालू आहे. आपण आता चिपळूणच्या मेन चौकात आलोय. बहादूर शेख नाका असं वाटतं नाव आहे. आणि इकडे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक. इकडे मला वाटतं हे पिलर्सचं वगैरे काम चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित हे ट्रॅफिक असेल. चला चला चला, करून डोकं उठवलंय. इकडे मला वाटते आता ब्रिजचं काम होईपर्यंत ट्रॅफिकच होणार. हे सकाळच्या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला भरपूर असेल. आता दुपारच्या वेळेला थोडस कमी होत, कारण सहसा उन्हाचे फोन बाहेर पडत नाही. आपण आता आलो चिपळूणच्या पुलाजवळ. हा पूल मला वाटतं ह्या पुरामध्ये कोसळलेला, तर आता तो नवीन बांधलाय. आता आपण नवीन पुलावरून चाललोय. नवीन पुलाच्या दोन्ही लेनचं काम झालंय, पण हा पूल चालू केलाय फक्त. दिसायला लागले चालू करून पण याच्यावरती मला वाटतं अजून डांबराचा लेअर करावा लागणार. आणि आता आपण चिपळूण सिटी सोडून पुढे चाललोय. पुढे आता आपल्याला परशुराम घाट लागेल,
त्याच्यानंतर लोटे MIDC आणि नंतर अजून एक कोणता तरी घाट आहे वाटतं खेडच्या अलीकडे, तर त्या घाटातून मग आपण खेडला पोहोचू. मागणं ऑन देऊ नका बोलतोय, का असेल ते समोरून बोला. भांडणं चालू आहे दोघांची, 4-व्हीलर आणि 2-व्हीलर. मित्रांनो, आपण आता चिपळूण सोडून पुढे आलोय आणि परशुराम घाट चालू झालाय. या घाटात देखील काम चालू आहे एकदम स्पीडमध्ये, कारण एक 2 महिन्यापूर्वीच इथे माती वगैरे ढासून एक अपघात झालेला, पोकलेन वगैरे पूर्ण गाडले गेलेले त्याच्या खाली. त्याच्या मागे राहिलो तर मी मागेच राहणार. खड्डे. मित्रांनो, आपण आता आहोत परशुराम घाटामध्ये आणि परशुराम घाटामध्ये जोरदार काम चालू आहे. डोंगर पूर्ण खोदत आहेत. इकडे समोर बघा, पोकलेन मशीन वगैरे लावलेली आहे. फुल जोरात काम चालू आहे. बाकी घाटामध्ये रस्ता थोडासा खराब आहे, डांबराचा पॅचवर्क, आणि पुढे बस असल्यामुळे सावकाश जावं लागतं. इकडे जोरात काम चालू आहे राईट साईडला, कारण त्याच बाजूने रस्ता रुंदीकरण करू शकतो, कारण इकडे डोंगर आहे खोल, त्यामुळे इकडे तेवढी रिटेनिंग वॉल पॉसिबल नाही आहे. त्यामुळे डाव्या उजव्या बाजूलाच खोदाई चालू आहे पूर्ण. इकडे देखील डोंगर मध्ये मध्ये खचतोय. हा कधी साईड देतोय त्याच्यावर डिपेंड आहे, नाहीतर तुम्हाला ही पूर्ण बसच बघावी लागणार पूर्ण घाट पोर्शन संपेपर्यंत. टर्निंगला ओव्हरटेक करणं म्हणजे रिस्की आहे, त्यामुळे सावकाश गेलेला परवडेल. रस्ता देखील खराब आहे, त्याच्यामुळे ओव्हरटेक करायला देखील रिस्कीच आहे. जोरात काम चालू आहे. इकडे पण पोकलेन मशीन वगैरे चालू आहे, कारण इथे मला वाटतं पाण्याची लाईन आहे बघते, आता पण पाणी चालू आहे. तिथे पाईप टाकतायत मोठे लोखंडी. घाटाची परिस्थिती जरा अवघड आहे, रस्ता थोडासा खराब आहे, पॅचवर्क केलेला पण उखडलेला आहे जरा. डोंगर खोदाई, इकडे रिटेनिंग वॉल बांधून ठेवली आहे. हा रस्त्यामध्ये एकदा ब्लॉक झालेला, ही माती पूर्ण रस्त्यावर आलेली. जवळपास माझ्या मते 1 दिवस तरी बंद होता रस्ता, मग नंतर सर्व माती हटवल्यानंतर चालू केला. आणि हे इथे डे नाईट काम चालू असतं. मी बसने आलेलो त्यावेळी देखील इथे घाटात काम चालू होतं, आणि ते पण या घाटात आम्ही 1:30-2:30 आसपास होतो. इकडे बघा, एकच गाडी सुटणे एवढा रस्ता आहे, 2 गाडी मला वाटतं 2 बस वगैरे सुटणारच नाही. फुल या साईडने तर रिटर्निंग वॉलचं काम चालू आहे. इकडे भरपूर वेळ लागणार मला वाटतं या पावसात देखील होऊ शकत नाही. पावसात तर भरपूर अजून रिस्की, कारण पूर्ण चिखल असणार आहे. एकदम सावकाश. पुढे एक डंपर आहे, नाहीतर हा बसवाला पण स्पीडमध्ये चालला असता. थोडासा पुढे मातीने भरलेला डंपर आहे, त्याला साईड भेटत नाही आहे आम्हाला. थांब बाबा, जाऊ नको पुढे. घाटाचा टॉप
इकडे एक यू पिनचा पूर्ण टर्न आहे आणि अजून एक आहे मला वाटतं पुढे भोसते घाट आहे, त्या भोसते घाटामध्ये देखील एक आहे. टू व्हीलरवाल्याने गाडी पास केली पण आपल्याला खड्डा खराब, रस्ता खराब आहे, त्यामुळे आपण आरामात जाऊया. हे बघा फुल बेकार परिस्थिती. बसवाल्यांना काय होत नाही आहे पण छोटी रिक्षा वगैरेनी भरपूर आता मोबाईलचा कॅमेराच बघा किती जर्क होतोय तो. त्यामध्ये पूर्ण धूळ आहे ती वेगळी. प्रत्येक लेनला पण आपण जाऊ शकत नाही, तिकडून पण गाड्या येत आहेत. पूर्ण धूळ खात चाललेले आहे. हे बसवाल्याने क्रॉस केला डंपरला, आपल्याला बघूया आता कधी साईड मिळते ते, कारण इकडून तर सगळी धूळच आहे. अरे बाबा हे सर्व आंब्यावाले मॅक्सवाले आहेत, ते रात्री गेलेले सकाळी पोचलेले मुंबईला आणि आता परत रिटर्न चालले. बघा 23:33 कुणकेश्वरची गाडी आहे, आंबे घेऊन गेलेले. गाडीचे अंजर पंजर डिले होऊन जातात आणि सोबत आपले पण. ओव्हरटेक पण करू शकत नाही, रस्ताच दिसत नाहीये पुढचा. ही समोरची पाईपलाईन होती ती मगाशी, ती डोंगरातून उतरली आहे खाली आणि त्याच ठिकाणी मगाशी खोदत होते. इकडे काँक्रीटचा रस्ता करतायत आणि आपण आता परशुराम घाटाच्या टोकावर आलेलो आहोत. इथे मला वाटतं परशुराम मंदिर आहे वाटतं, इथे आहे की पुढे आहे नो आयडिया, की डोंगर उतरताना होतं. इथे सरळ केलाय रस्ता, हा जुना रस्ता टर्न असाच ठेवलाय. परशुराम घाट सोडल्यानंतर आता इथे रस्ता चांगला आहे, याच्या चारही लेनचं काम झालेलं आहे. मला वाटतं हा पूर्ण खेडपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे, कारण लास्ट टाइम आलो त्यावेळी मस्त होता रस्ता. फक्त आता या उजव्या बाजूला कदाचित रिटेनिंग वॉलचं काम असेल, बाकी आणि मध्ये कदाचित झाडं लावतील. आता बघूया बसवाला ओव्हरटेक करतोय मोठ्या ट्रेलरला. अरे चल 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 चल, इकडे रस्ता मस्त आहे, तर पुढे अजून कसा रस्ता आहे नो आयडिया. फायनली बसला आपण ओव्हरटेक करतोय आता आपण आहोत लोटे MIDC मध्ये. हा रस्ता झालेला आहे जी आम्ही मागच्या वर्षी ट्रिप मारलेली जानेवारी मध्ये मुंबई ते गोवा, सॉरी गोवा टू मुंबई, तर त्यावेळी इकडे MIDC मध्ये काम चालू होतं. त्यानंतर मग एवढी फेरी नाही, एक दोन वेळाच फक्त आलेलो, त्यावेळी देखील हा रस्ता झालेला होता. आता इकडे भरपूर केमिकलचा वास येणार आणि आपली गाडी देखील AC नाही आहे, फुल वाट लागणार आहे. इकडे मध्ये एक डायव्हर्जन ठेवलंय, केमिकलचा बेकार वास येतो. अरे बापरे फुल खान. आणि हे रिफायनरी करायला चाललेत कोकणामध्ये. आज काहीतरी आंदोलन होतं वाटतं, त्याचे काही अपडेट्स अजून काही मिळालेले नाही आहेत. ग्रुपवर येतील त्यावेळी समजेल. तर इथून खेड राहिले फक्त 20 किलोमीटर आणि मुंबई 225 किलोमीटर, म्हणजे आपण
अर्धा प्रवास पूर्ण केलेला आहे. 10:15 निघालेलो आणि आता 3:15 वाजलेत. इकडून आता पुढे सगळे डंपर वगैरे असणार. वाला कोकल तो है. जा सोने जा 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 होय जा लवकर जा. अरे कामी असा नाही उगात बोंबलत चाललो. हा वाशी फाट्याजवळ आलोय आणि इकडे साबणाचं वाशिलो निर्मा पावडर दोन्ही. इकडे हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी आहे वाटतं, मोठी कंपनी आहे, त्यामुळे इथे आल्यावर निर्मा साबण शॅम्पू अशा गोष्टींचा वास येतो. पण काही ठिकाणी अक्षरशः असा बेकार वास येतो की राहवत नाही. एसी चालू असेल तरी देखील वास येतो आतमध्ये. आणि इथे काम झालेलं आहे पूर्ण. मागे दोन ठिकाणी फक्त डायव्हर्जन होते. हॉर्न प्लीज हॉर्न द्यावे याला. मोठा ट्रेलर आहे. राधा देवगडची गाडी आहे वाटतं. राधा MH07 हे सर्व आंब्यावाले. मॅक्स लोटे MIDC सोडल्यानंतर हा रस्ता जरासा खराब आहे. बाकी पुढे मला दिसतोय की 4 लेनचं काम झालेलं आहे. या ठिकाणी फक्त थोडंसं डायव्हर्जन आहे आणि दुसऱ्या लेनचं काम चालू असल्यामुळे इथे रस्ता खराब आहे. डांबर पूर्ण उकडून गेलेलं आहे या रोडवरचं. इकडून तरी सिंगल लेन आहे चालू. अरे बापरे, कुठून गेलात तरी हिशोब एकच. शेवटी या खड्ड्यात तुम्हाला जावं लागणार आहे. थोडासा रस्ता चांगला आहे पण धूळ 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 बेकार धूळ. ने पूर्ण खडी वगैरे घेऊन चालले. आता थोडासा बरा वाटला जरासा. आपण लोटे MIDC पुढे आलो आणि इथे पुढे एक टोल नाका आहे. त्या टोल नाक्याची बघूया कंडिशन काय आहे ती. माझ्या मते पूर्ण झालेला असणार कारण बसने आलेलो त्यावेळी एवढं लक्षात नाही, पण पूर्ण होतं मला वाटतं. आणि हा लेन कम्प्लीट झाल्या म्हटल्यावर टोल नाका देखील पूर्ण झालेला असणार. येस, टोल नाका पूर्ण झालेला आहे. चालू ठेवलेली आहे तिकडून येण्यासाठीची एक लेन, इकडून जाण्यासाठीची एक लेन. राजापूरच्या टोल नाक्यानंतर हा टोल नाका लागतो. आपल्याकडे सिंधुदुर्गमध्ये कोसर गावला टोल नाका आहे, त्याच्यानंतर राजापूर आणि आता इकडे खेड आणि चिपळूणच्या मध्ये. आता आपण परशुराम घाटामध्ये पोहोचू. परशुराम घाटामध्ये देखील सॉरी भोसते घाटामध्ये आता भोसते घाट लागणार आहे. मला मग अशी लक्षात नाही आलं. परशुराम घाट चिपळूणमधून निघाल्यावर लागतो आणि आता येणार आहे तो भोसते घाट. भोसते घाट माझ्या मते कम्प्लीट झालेला आहे. थोडंफार काम चालू होतं मला वाटतं. आता बघूया तिथे काय परिस्थिती आहे ती. आणि नंतर आपल्याला खेडमध्ये रेल्वे स्टेशनजवळ मारुती साहेब भेटणार आहेत आणि नंतर ते गाडी ड्राईव्ह करणार आहेत. मित्रांनो, आता आपण
भोसते घाटामध्ये आहोत। जस्ट आता भोसते घाट चालू झालेला आहे आणि आपण आता खेडमध्ये पोहोचणार आहोत। ती लेन मला वाटतं बंद केलेली आहे, त्याच्यामुळे या लेनने सर्व गाड्या येत आहेत। ओके, तडावाची गाडी पहिली, नंतर आपली गाडी। बरोबर, त्या साईडचा खोदाई चालू आहे, ती लेन झालेली आहे पण रिटेनिंग वॉलसाठी वगैरे खोदाई चालू आहे, त्याच्यामुळे ती लेन बंद करण्यात आलेली आहे। अरे बाप, याचे तर वांदे आहेत। चढावाला माझ्या मते एका लेनने यायला पाहिजे या हेवी व्हेकल्सने, तर हे ओव्हरटेक करायला जात आहेत आणि मग समोरून येणाऱ्या गाड्यांना प्रॉब्लेम। ॲक्च्युली चढावाच्या गाड्यांना साईड पहिले दिले पाहिजे, पण अशा ओव्हरटेकवाल्यांना अजिबात नाही, तिथे थांबला तरी चालेल। भोसते घाट मस्त आहे, भोसते आणि मस्त। इकडून डबल लेन चालू आहेत, सावधान, तीव्र उतार, स्पीड ब्रेकर, मोठा वाला स्पीड ब्रेकर। आता थोड्याच वेळात आपल्याला मारुती माने भेटणार आहेत। हा एक इथला टर्न जरासा रिस्की आहे, त्याच्यामुळे मला वाटतं इकडे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत। अरे बापरे, डेंजर वळण आहे। उताराला जर समजा कंटेनर जोरात स्पीडने आला तर डायरेक्ट पलटी खाणार, त्याच्यामुळे इकडे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत। आणि हा टर्न बघा, एकदम डेंजर टर्न। आणि आता आपण 5 मिनिटात किंवा 2 मिनिटात खेडमध्ये एंट्री करणार। पाटीलवाडी भोसते घाट। अरे बापरे, हे अचानक मध्ये असं डिवायडर वगैरे देतात, डायव्हर्जन वगैरे, त्याच्यामुळे भरपूर इश्यू होतो। आपण आलो आहे आता खेडच्या रेल्वे स्टेशन जवळ। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय आणि आता आपण पुढे खेड पासून महाड पर्यंतचे अपडेट्स घेऊया। आणि मध्ये कशेडीच्या बोगद्याजवळ जायचं आहे, तर तो रस्ता आता बघूया कुठून आहे तो, पण आज जायचंच आहे कशेडीच्या बोगद्याजवळ, भलेही उशीर होऊ देत। पुढचे नाईट्सचे अपडेट मिळतील, म्हणजे नाईटच्या ड्राईव्हचे, जर आम्हाला कशेडी बोगद्याकडे लेट झाला तर। पण कशेडी बोगद्याच्या अपडेट द्यायचेच आहेत तुम्हाला। पण आता आलो आहे रेल्वे स्टेशनजवळ, इथे एक रस्ता आहे मला वाटतं, पुढे पुढे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि याच्या पुढच्या देखील आपण आता अपडेट्स देणार आहोत। आता आपला टप्पा असणार आहे खेड ते महाड, तर त्या टप्प्यामध्ये बघूया कसा रोड आहे तो। तर आपले मारुती शेट आलेले आहेत,